सुरेत्रा पवार यांना राज्यसभेवर संधी देऊन अजितदादांनी मोठा डाव साधलाय याद्वारे विकास निधीचा ओघ बारामतीत आणून सुप्रिया सुळे यांना श देण्याचा प्लॅन त्यांनी आखलेला दिसतोय याशिवाय मुरलीधर मोळ यांच्याकडील अतिरिक्त सहकार मंत्रिपद पटकवण्याचा सुद्धा अजितदादांचा मनसुबा आहे असं बोललं जात आहे याद्वारे काका शरद पवार व त्यांच्या शिलेदारांच्या साम्राज्याला सुरू लावण्याचा दादा प्रयत्न करतील असं मानलं जातं स्वपक्षांची नाराजी ओढवत दादांनी साधलेला हा पॉवर गेम नक्की काय आहे याचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी नितीन शिंदे बोलविंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो लोकसभा निवडणुकीत अजितदादांनी बारामतीतून सुप्रिया सुळेंच्या विरोधात पत्नी सुरेत्रा पवार यांना उतरवलं दादांनी प्रचंड ताकद लावून सुद्धा सुनेत्रा पवार यांचा दीड लाख मतांनी पराभव झाला त्यामुळे दादांच्या ताकदीबद्दल शंका कुशंका घेतल्या गेल्या दादा साधे मुलाला व पत्नीला निवडून आणू शकले नाहीत अशी नकारात्मक मांडणीसुद्धा केली गेली आणि दादांच्याबद्दल गेल एक नकारात्मक चर्चासुद्धा व्हायला लागली होती दुसरीकडे विधानसभेत दादांना शह देण्यासाठी त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांचं नाव पुढं गेलं आणि ते पुढं शरद पवार गटाकडून पुढंसुद्धा केलं जात आहे त्यामुळे सुद्धा एक वेगळा नॅरेटिव्ह सेट होतोय का अशी परिस्थिती बारामती आणि आसपासच्या परिसरात दिसते या सगळ्या राजकीय कोंडीत दादानी सुनेत्रा पवार यांचे नाव राज्यसभेसाठी पुढे करत सर्वांना धक्का दिला उमेदवारी अर्ज भरण्याच्या अगदी शेवटच्या चे दिवशी तेही अगदी शेवटच्या टप्प्यात सुरेंद्रा पवार यांच्या विरोधात एकाही उमेदवाराने अर्ज भरला नाही त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली तथापि हे पाऊल उचलताना दादानी स्वपक्षांचाच बळी घेतल्याची चर्चा सुद्धा आहे राज्यसभेची खासदारकी सातारा जिल्ह्यालाच देणार नितीन पाटील यांना खासदार करू असा शब्दच अजित पवारांनी दिला होता आमदार मकरंद पाटील व त्यांचे बंधू नितीन पाटील यांनी सातारा लोकसभेत उदयनराजेकरिता ताकद लावली राज्य निवडून सुद्धा आले प्रत्यक्षात त्याचे फळ पाटील बंधूंना मिळू शकले नाही दादा आणि नितीन पाटील यांच्याऐवजी पत्नी सुनेत्र पवार यांना राज्यसभेवर संधी देणे पसंत केले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सुद्धा राज्यसभेसाठी इच्छुक होते त्यांच्यासुद्धा तोंडाला पाणी पोचण्यात आली अशी चर्चा आहे त्यामुळे भुजबळ सुद्धा नाराज असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे या पातळीवर पक्षात असंतोष दिसतोय परंतु हा निर्णय विचारपूर्वक घेतल्याचं सांगितलं जात आहे या माध्यमातून लोकसभेच्या पराभवाची हो भरपाई करण्याचा प्रयत्न दादानी केलाय लोकसभेतील पराभवाने राष्ट्रवादीवर नामुष्की ओढवली ती दूर करण्यासाठी तसेच आगामी काळात बारामतीत विकासाच्या योजना आणण्यासाठी दादानी पत्नीला संधी दिल्याचे बोलले जात आता खासदार म्हणून सुरेत्रावणी मोठ्या प्रमाणात निधी बारामतीत आणू शकतात त्यातून बारामतीच्या विकासाला अधिकची चालना मिळून सुप्रिया सुळे यांना शह बसू शकतो केंद्रीय सहकार खाते अमित शहा यांच्याकडे आहे तर सहकार राज्यमंत्रीपदाचा दर्जा म्हणजे सहकार राज्यमंत्रीपद पुण्यातील खासदार नवनियुक्त मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे देण्यात आले मोहळ यांच्याकडे दोन खाते आहेत त्या अर्थी सहकार विभाग अतिरिक्तच म्हणावा लागेल त्या दादांचे अमित शहा यांच्याशी चांगले संबंध आहेत त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडे पुढच्या काही दिवसात सहकार खात्याचा कार्यभार सोपवला जाऊ शकतो अशी चर्चा महाराष्ट्रात आहे पश्चिम महाराष्ट्र साखरपट्टा म्हणून ओळखला जातो या पट्ट्यात महाविकास आघाडीने लोकसभेत जोरदार कामगिरी केले या पार्श्वभूमीवर या पट्ट्यात प्रभाव टाकण्यासाठी दादाना सहकार खाते फायदेशीर ठरू शकते हे पाहता सहकार खाते सुलेत्रा पवार यांना देण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं जा राष्ट्रवादीतले काही नेते सांगत आहेत विधानसभा निवडणुका तोंडावर त्यात कमबॅक करणे हे राष्ट्रवादीसह महायुतीपुढे एक मोठं आव्हान असेल त्यामुळे सहकारातून समृद्धी आणण्याची दादांची खेळी आहे शहा हे सुद्धा यासाठी अनुकूल असल्याचं बोललं जातं आहे दादांचा हा डाव साधला जातो का की पक्षातील असंतोषाने त्यांचा घात होतो हेच येणाऱ्या काळात आपल्याला बघायचंच आहे तोपर्यंत नक्की काय होतंय येणारा काळ आपल्याला तो ये दाखवणारच आहे किंवा आपल्याला माहीत होणारच आहे तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट करा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र